संभवी एक वेगळाच अनुभव आम्हाला देते सगळ्यांच्या या साक्षीने तरी काय करते हिच्या अंगात कुठली जादू आहे कुठली कला आहे ती आपल्या कलेतून काय दाखवते एक मिनिट 1 2 3 हॅलो एवरीवन गाइस हाउ आर यू ऑल होप सो यू ऑल आर डूइंग गुड दिस इज युअर फ्रेंड ऋषी मोरे अँड आय एम बॅक विद अ न्यू ब्लॉग मित्रांनो आज मी चाललोय बदलापूरला शो आहे भीम जयंतीचा माझा अवतार खूप खराब आहे कारण सध्या थोडं काम करत होतो घरी आणि तसंच निघालोय पटापट माझ्यासोबत हे बघा सिद्धेश आहे पाटीडेच आहे चालू त्यांचे आणि शुभम आहे आता आम्ही थांबलोय ट्रेनसाठी बदलापूर ट्रेन आहे ट्रेन आल्यावरती ट्रेनमध्ये बसून आम्हाला गाणे वगैरे लिहायचे तर बघू आता किती वेळ लागतो अजून ट्रेनला यायला खूप वेळ थांबल्यानंतर आम्हाला ट्रेन भेटलेली आहे आणि गर्दी भरपूर आहे विचार केला की थांबून गाणे वगैरे लिहू बसून गाणं लिहिणं झालं आमची गोष्ट बसायला पण नाही तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय बदलापूरमध्ये ऑटो अंबिकानगर तर मित्रांनो आता इथे पोहोचलोय शोच्या ठिकाणी आणि आता आमची स्क्रिप्ट लिस्ट वगैरे रेडी होते हा बघा हा प्रफुल्ल दादा संग्राम दादा प्रणाली ताई माझं नाव तुम्हाला माहिती आहे ऋषिकेश मोरे आणि हे दोघं बघा इथे चेंज करतात सिद्धेश आणि शुभम सो आम्ही सेटअप रेडी करतो चेंज करतो आणि चेंज वगैरे करून तुम्हाला लगेच भेटतो स्टेजवरती आता मी खाली आलो आहे आणि बघा निमिताई आपण वरती भेटलो ना प्रफुल्लाला भेटलो ही निमिता ताई आणि आता थोड्या वेळात आम्ही स्टार्ट करतो आहे हा बघा कम्प्लीट सेटअप आहे अजून गर्दी व्हायची बाकी आहे शांती तू ताचा मई घर शाली
मित्रांनो आम्ही एवढं लांबून आलोय पण तुम्ही थोडंसं पुढे यायचं इथे सगळ्यांनी इथे पण तुम्ही सगळे व्यात मध्ये या सगळ्यांनी डान्स करा एन्जॉय करूया चलो राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला अनुभव आम्हाला देते सगळ्यांच्या या साक्षीने तरी काय करते हिच्या अंगात कुठली जादू आहे कुठली कला आहे ती आपल्या कलेतून काय दाखवते एक मिनिट वन टू थ्री अजून एकदा संभवी अजून एकदा वन टू थ्री पुढच्या येणाऱ्या भविष्यात ही मिमिक्री आर्टिस्ट होणार आहे लिहून घ्या संभवीसाठी जय भीम सेना जय भीम सेना जय गा
तर मित्रांनो, कसा वाटला हा शो? काल रात्री खूप उशीर झाला निघायला आणि बॅटरी पण खूप लो झालेली आणि आमची लास्ट ट्रेन होती कर्जतला येण्याची, तरी ती भेटली. लास्टची 2 वाजताची ट्रेन होती, ती भेटली आणि आम्ही आलो काहीतरी 3:30 वाजेपर्यंत. त्यानंतर आम्ही जेवलो वगैरे, सगळं फ्रेश झालो आणि झोपलो डायरेक्ट. खूप हे झाला. दुसरी गोष्ट, तुम्हाला सगळ्यांना थँक्यू बोलायचं आहे. थँक्यू सो मच. माझे आता 4000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आणि लवकरच आपण 40,000 पर्यंत पोहोचूया लवकरच. आणि सपोर्ट करा तेवढा, ॲज ऑलवेज तुम्ही करताच. आणि कसा वाटला शो कमेंटमध्ये नक्की सांगा. आज परत शो आहे, आज मी दुसरा ब्लॉग शूट करायला निघणार आहे. सो तोपर्यंत इथेच थांबूया. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका, म्हणजे आजच्या शोचा ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला मिळेल. सो तो पण बघा आणि होप सो याच्यावरती कॉपीराईट्स लागणार नाहीत. आणि जर इनकेस तुमचे काही व्हिडिओज जे तिकडे प्रेझेंट होते त्यांचे काही व्हिडिओज आले नसतील तर समजून घ्या की त्याच्यावरती कॉपीराईट लागलं आहे, त्यामुळे मी नाही टाकलं. नाही तर मी प्रयत्न करेल संपूर्ण ब्लॉग त्याच्यामध्ये ॲड करायला. चलो आता मी पॅकअप करतो आजचा ब्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. सी यू सून इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय.